नमस्कार, राणीज रेसिपी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे मोड आलेली मटकीची उसळ। तर त्यासाठी लागणारं साहित्य, मोड आलेली मटकी ही एक पाव घेतलेली आहे, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, तीन हिरवी मिरची बारीक चिरलेली, आवडीनुसार कोथिंबीर आणि कढीपत्ता, चवीनुसार हळद आणि मीठ, फोडणीसाठी जिरं आणि मोहरी। फोडणीसाठी मी 3 चम्मच तेल घेतलेलं आहे। आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे, तर या ठिकाणी जिरं आणि मोहरी घालून घेत आहे। हे झालं की कांदा, गॅस लो फ्लेम वरच ठेवायची आहे। त्यानंतर मिरची घालून घेते, याला थोडस फ्राय करून घ्यायचं आहे। कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। टोमॅटो सुद्धा घालून घ्यायचं, सोबत कढीपत्ता। साधारण 2 ते 3 मिनिट याला व्यवस्थित शिजू द्यायचं। तर अशा प्रकारे आपले साहित्य व्यवस्थित शिजलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। चवीनुसार हळद, आता यामध्ये मटकी घालून घ्यायची आहे। मला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, करायला खूप सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। साधारण ही शिजायला आपल्याला 5 ते 10 मिनिट लागणार। याला तुम्ही असं शिजवू शकता किंवा यावर प्लेट पण ठेवू शकता। मध्ये मध्ये फिरवत राहायचं जेणेकरून हे लागणार नाही। तर अशा प्रकारे आपले 10 मिनिट झालेले आहे आणि ही व्यवस्थित मटकी शिजलेली आहे। तर याचे काही फायदे आहेत। मोड आलेले जे कडधान्य असतात त्यामध्ये पोषक तत्व हे परिपूर्ण असतात, ज्यामुळे की आपली पचनक्रिया ही सुरळीत होते। त्यामध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, फॉस्फरस, आयरन, झिंक, मॅग्नेशियम हे असतात। यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती जी असते ती मजबूत होते आणि यामध्ये कॅल्शियम असते त्यामुळे आपले हाड मजबूत होतात। आणि यामध्ये लो कॅलरी असते ज्यामुळे जे लोक लठ्ठ आहे आणि जे डाएट प्लॅन करत आहे त्यांनी हे नक्कीच आपल्या आहारामध्ये समावेश करावं। तर सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता, पौष्टिक असं
हेल्दी असं नाश्ता हे आहे।